खेड्या पाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरी साईबिनी झाल्या हो, कारण शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयात BSc IT पासून ते मायक्रोबायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशन ते MSc कॉम्प्युटर सायन्स अनालिटिकल केमिस्ट्री पर्यंत BCA, BA मास मीडिया, BBA, LLB, DMLT असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात. शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय. पत्ता: मुक्काम पोस्ट तिटवे, तालुका राधानगरी. संपर्क: 95 95 36 01 25 आणि 72 18 18 00 66. दोन मंत्र्यांच्या सरकारचं करायचं काय? मोदी हटाव, भाजप हटाव, भाजप हटाव. मोदी शहा चले जाओ, मोदी शहा चले जाओ. सन्मान्य सोनियाजी गांधींनी राहुलजी गांधींना ईडीच्या वतीनं फसवलं जातं हे देशभरात त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. खऱ्या पद्धतीनं आपण जर बघितलं की देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाने आवाज उठवला तेव्हा भाजपनं किंवा केंद्र शासनानं ईडी हा हत्यार पुढं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं दुर्दैव आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये जेव्हा आपण हुकुमशाहीच्या विरोधात लढा देतो तेव्हा याच विरोधात एक वेगळ्या पद्धतीचं हत्यार पुढं केलं जातं. आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2015 ही केस सुरुवात त्या ठिकाणी केली. 2015 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या केसमध्ये काय तथ्य नसल्यामुळं ही केस बंद करण्यात आली. 2018 लगेच रिओपन केली. त्यामध्ये देखील अशी परिस्थिती होती की देशामध्ये राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, या तिन्ही राज्यांमध्ये सत्ता आल्यानंतर त्याचा वापर परत त्यांनी करायचा सुरुवात त्या ठिकाणी. आज देखील आपण बघतोय 2018 नंतर आज देखील त्यांनी तिचं रिओपन त्या ठिकाणी ईडीची केस त्या ठिकाणी केलेली आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे जेव्हा देशामध्ये काँग्रेस सारखा एक मोठा पक्ष एका लढ्याच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे जातोय तेव्हा निश्चितपणे असं हत्यार पुढे करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. भारत जोडो हे आज त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीचं उपक्रम हा खऱ्या अर्थानं राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधीनं आज देशामध्ये घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात होते आणि या भाजपच्या विरोधात एक लाट तयार होईल या भीतीनं आज या ठिकाणी याची सुरुवात त्या ठिकाणी ईडीचं त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की काँग्रेस पक्षाबरोबर किंवा राहुलजी गांधी सोनियाजी गांधींबरोबर निश्चितपणे सामान्य जनता असेल किंवा कार्यकर्ता म्हणून असेल आम्ही ताकदीनं उतरण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आणि हीच ताकद येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या मागं आम्ही निश्चितपणे ताकदीनं लावू एवढंच मी या निमित्तानं सांगितलं. भाजप सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? कुठली ईडी? कुठली ईडी? कुठली ईडी? मोदी मोदी पोरी पोलीसही मोदी पोरी पोलीसही मोदी हटाव जेल जूम की टक्कर में संविधान विरोधी वर्तणूक करणाऱ्या मोदी सरकारचा, संविधान पायदळी तुडवणाऱ्या मोदी सरकारचा, मोदी सरकार मोदी सरकारचा, लहान मुलांच्या दुधावर GST लावणाऱ्या मोदी सरकारचा, गोरगरीब खाणाऱ्या धान्यावर GST लावणाऱ्या मोदी सरकारचा, धान्यावर GST लावणाऱ्या मोदी सरकारचा. नरेंद्र मोदी हाय हाय मोदी 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 या मोदी सरकारचं करायचं काय? अरे कुठली ईडी? अरे कुठली ईडी? कुठली ईडी? मोदी सरकारचं. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.